अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील जागेवरील माती फत्तेपूर येथील स्थानिक जेसीबी मालक तसेच ट्रॅक्टर मालक मिळून बांधकाम भरतीसाठी सर्रासपणे विक्री करत असून सुद्धा याकडे महसूल विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन परिपूर्ण दुर्लक्ष करीत आहे असा आरोप फत्तेपूर येथील समाजसेवक दिनेश गोडंबे तसेच तानाजी धांडे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। आज या ग्रामपंचायतचा गट नंबर या ठिकाणी चक्कर मारण्यासाठी आलो असता या ठिकाणी पाहिलं मी ग्रामपंचायत सदस्य असताना हा गट नंबरमध्ये आपण वखरमा मंडळाला इथे ठराव दिलेला होता गोदाम बांधकाम करण्यासाठी, त्यानंतर त्यावर प्रक्रिया झाली नाही। हा गावाच्या जुनं पत्तेबूर म्हणजे खळदकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गाला लागून हा पत्तेबूर ग्रामपंचायतचा गट 18 एकरचा हा गट नंबर आहे आणि या गटरा 18 एकरच्या गट नंबरची ही अशी आज अवस्था झालेली आहे। म्हणजे ग्रामपंचायतीचं किती दुर्लक्ष या ठिकाणी आहे याच्यावरून स्पष्ट होत आहे। संपूर्ण माती या ठिकाणी वाहून दिली जात आहे, मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे आणि याच्यामुळे आजूबाजूच्या परिसराला पण याचा धोका निर्माण होऊ शकतो। नदीचं पाणी अडवण्यासाठी हा भाग त्या वापर केला त्या ठिकाणी केला जात होता, त्या ठिकाणी बरंचसं अतिक्रमण झालेलं दिसतंय आणि या ठिकाणची माती ही मोठ्या प्रमाणात वाहून आलेली आहे। तरी याच्यावर ग्रामपंचायतीने दखल घेण्यात यावी अशी त्यांना विनंती करतो। आज हे आमच्या शेताकडे गायरान होतं, गायरानचं हे जंगल उद्ध्वस्त होऊन गेलंय, गवत उगत नाही तर काहीच उगत नाही। आज ती परिस्थिती गंभीर झाली बा, आणि ते माती असल्यामुळे सगळी वाहतूक गावामध्ये भरत्यासाठी वगैरे याच्यासाठी वाहतूक करू राहिले। त्याच्यावर बा ग्रामपंचायतनं काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजेत बा। कपारी पडताय त्याच्या, कालच्या दिवशी ट्रक वगैरे आमच्या मालाच्या गाड्या वगैरे जातात त्यानं पडून येऊ या हिशोबाने त्या ग्रामपंचायतनं थोडी दखल घ्यावी त्याच्यावर। हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो, या ठिकाणी कपारीमध्ये जे मजूर या ठिकाणी काम करतायत या मजुरांच्या जीवितला पण धोका निर्माण होऊ शकतो। अशा मोठ्या मोठ्या कपारी पडल्या त्या ठिकाणी ते काम करताय त्यांच्या पण जीवितला धोका या ठिकाणी होऊ शकतो। बोलावून त्याला एक सूचना देऊन त्याने बाबा या गटामध्ये काही माती उचल पटक करून असं झाले सूचना देऊन त्याच्यावर कारवाई करा। माती जेसीबीनं उचलले जाते ते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।